भारतामध्ये दोनच चांदणी चौक खूप फेमस आहे, एक दिल्लीचा चांदणी चौक आणि एक पुण्याचा चांदणी चौक. आणि आज मी चांदणी चौकाजवळ एका NA प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये उभा आहे. आणि तुम्ही जर स्वतःच्या स्वप्नाचा बंगलो जर चांदणी चौकाजवळ बनवू इच्छित असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, बुक माय वास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो NA प्लॉटिंग प्रोजेक्टचा आहे, जिथे तुम्ही फुल्ली डेव्हलप NA प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊ शकता आणि असं निसर्गरम्य वातावरण तुम्ही माझ्या अवतीभोवती बघू शकता. आता बारीक बारीक पावसाला पण सुरुवात झाली. समोर प्लॉटिंगचा अतिशय सुंदर लेक आहे आणि अशा लोकेशनला तुम्हाला NA प्लॉट घेता येणार आहे. तर आता आपण ह्या प्रोजेक्टचा पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवत आहोत आणि तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता आपण प्रोजेक्टचं लोकेशन, प्रोजेक्टची डिटेल माहिती, प्राइसिंग, त्याच्यानंतर का घ्यावा ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी सर्व समजून घेऊ. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर सर्वप्रथम प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ. तर चांदणी चौकाकडून जेव्हा तुम्ही भुगावच्या दिशेला येता तर तुम्हाला दौलत लॉन्स लागतं. तर त्या दौलत लॉन्सला लागूनच एक 115 हिल्टन सोसायटीकडे एक रोड जातो, खूप मोठा 40 फुटी म्हणजे सिमेंटचा रोड आहे, 12 मीटरचा सिमेंटचा रोड आहे. त्या रोडने तुम्ही डावीकडे वर आलात की तुम्हाला इथं हा NA प्लॉटिंगचा प्रोजेक्ट बघायला भेटतो. आता याचं टायटल सांगायचं झालं तर हे NA PMRDA सँक्शन प्लॉट आहे. हा भुगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा प्लॉट येतो. PMRDA सँक्शन असल्यामुळे जेवढं प्लॉट आहे पेपरावर तेवढाच ॲक्च्युअल पण तुम्हाला इथं मिळतो. टोटल ह्या प्रोजेक्टचं लँड पार्सल हे 2 एकरचं आहे, त्याच्यामध्ये 21 प्लॉट आहेत. प्लॉटची साईज जी आहे ती 2206 स्क्वेअर फूटचा असणार आहे, म्हणजे मिनिमम 2206 स्क्वेअर फूटचा प्लॉट इथं तुम्हाला घ्यावा लागणार आहे. आता प्लॉटसोबत ज्या फॅसिलिटी मिळतात तर त्या तुम्ही बघून घ्या. एक तर असे सिमेंटचे रोड आहे, त्याच्यानंतर हे ड्रेनेज आहे इथे. त्याच्यानंतर बघा, इथं प्रत्येक प्लॉटच्या समोर असं पाण्याचं इथं टॅप दिलं आहे. डिमार्केशन असं असणार आहे, कारण आता इथं मॅक्सिमम लोक फर्स्ट होमसाठीच घर घेतात आहे, त्यामुळे असं डिमार्केशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. प्रोजेक्टला पूर्ण वॉल कंपाऊंड आहे, त्या साईडनी पण बघू शकता आणि या साईडनी पण बघा तुम्ही, इथं पण वॉल कंपाऊंड तुम्हाला बघायला भेटेल. आता हा प्लॉट जो आहे तो कंट्रूरमध्ये असल्यामुळे, थोडासा स्टेप्स असल्यामुळे हा 9 मीटरचा रोड जो आहे तो दोन भागात विभागला आहे. तिथं 4.5 मीटर आहे, खाली 4.5 मीटर आहे. दोन्ही सिमेंटचे रोड आहेत. तुम्हाला इथं स्ट्रीट लाईट बघायला भेटू शकतात, स्ट्रीट लाईट इथे दिलेल्या आहेत. तर ह्या प्रोजेक्टसोबत तुम्हाला बेसिक फॅसिलिटी मिळतात. ते सगळ्यात चांगलं काय, इथलं नेचर खूप चांगलं आहे. तुम्ही पूर्ण अँगलनी बघा, त्या साईडला बघा, तिथे तुम्हाला भुगावमधल्या बिल्डिंग दिसतील. हा समोर लेक आहे, तुम्हाला प्रत्येक प्लॉटवरनं इथं लेक व्ह्यू मिळतो. आणि त्याचे समोरचे बंगले आहेत ना, ते त्या बंगल्यांची जर तुम्ही कॉस्ट विचारली तर 10 करोडच्या वर ते बंगल्यांच्या कॉस्ट आहेत. 5 गुंठ्यातला बंगलो तिथे 10 करोडमध्ये मिळतो आहे. तर हे लोकेशन खरंच खूप चांगलं आहे. 360 डिग्री इथे तुम्हाला हिल व्ह्यू बघायला भेटेल. ही जुनी सोसायटी 115 हिल्टन, जिथं एकरीमध्ये प्लॉटिंग झालं होतं 90 आणि 2000च्यामध्ये, म्हणजे सालामध्ये 1990 ते 2000 सालामध्ये. आणि ह्या सोसायटीमध्ये सगळे 1 एकरमधले बंगले आहेत. तर त्याच्यातलाच हा प्लॉट आहे, ज्याला NA म्हणजे क्लिअर टायटल करून इथे NA प्लॉटिंग करण्यात आलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला ह्याचं जे डिटेल्स आहेत त्या समजल्या असतील. जास्त डिटेल देण्यासारखे नाही आहेत, कारण की प्रोजेक्ट फक्त 2 एकरचाच आहे. पण इंडिव्हिज्युअल बंगलो बनवायचा असेल तुम्हाला तर अतिशय सुंदर हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. कारण इथं जर तुम्ही बंगलो बनवला तर जसं ते समोरचे बंगलो तुम्हाला दिसत आहेत तसेच कालांतराने इथे सगळे बंगलो बघायला भेटणार. त्यामुळे जर इंडिव्हिज्युअल बंगलो बनवत असाल तर तुम्ही ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता. आणि आता आपण प्रोजेक्टचे ॲम्युनिटीज समजून घेऊ. तर इथं तुम्हाला असं क्लब हाऊस इथं देण्यात आलेले आहे, कारण छोटा प्रोजेक्ट आहे, त्या हिशोबाने ॲम्युनिटीज इथं सगळ्या देण्यात आले. त्यानंतर चिल्ड्रन प्ले एरिया, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला या पोर्शनमध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. म्हणजे भले छोटा प्रोजेक्ट आहे 2 एकरचा, पण त्याच्यात पण ॲम्युनिटीज इथं सोडण्यात आलेल्या आहेत. हा एंट्रन्सचा भाग आहे, तिथून तुम्ही वरून येऊ शकता. हा बघितला तुम्ही, 9 मीटर सिमेंटचा इथे रोड तुम्हाला असा दिसतो एंट्रीला. तर ह्या फॅसिलिटी इथं देण्यात आल्या. तर आपण प्राइसिंग समजून घेऊ. तर प्राइसिंग जे आहे तर 2206 स्क्वेअर फूटचं प्लॉट घेण्यासाठी जी पॅकेज कॉस्ट आहे ती 1 करोड 12 लाख रुपये असणार आहे. म्हणजे स्क्वेअर फुटाचा रेट जो येतो इथं 4700 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की लोकेशन पण मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर प्रोजेक्टच्या डिटेल पण तुम्हाला सांगितले आहेत, प्रोजेक्टचा किती एरिया आहे तोही सांगितलेला आहेत, ॲम्युनिटीज पण तुम्हाला मी ते एक्सप्लेन केलेले आहेत, पॅकेज कॉस्ट पण सांगितली आहे. आता शेवटचा मुद्दा आहे की इथं का घ्यावा. तर सर्वप्रथम जे मेन कारण आहे इथं प्लॉट घेण्याचं ते म्हणजे इथलं टायटल. क्लिअर टायटल प्लॉट आहे, NA PMRDA सँक्शन प्लॉट आहे, त्यामुळे तुमचं सेपरेट सेल्डेड आणि 7-12 होईल. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण की प्रोजेक्टचं टायटल. त्याच्यानंतर हे टायटल असल्यामुळे तुमचं बँक लोन पण होईल. जेव्हा पण कुठली बँक एखाद्या प्रॉपर्टीला किंवा प्लॉटला लोन देते तेव्हा सगळं चेक करूनच देते. त्यामुळं
बँकेकडून पण तुम्हाला एक प्रकारचं हमी मिळते की प्रॉपर्टीचं टायटल क्लिअर आहे म्हणून. त्याच्यानंतर दुसरं, ह्या भागात चालू असलेला रेट, तुम्ही जे माझ्या मागे जेवढ्या बिल्डिंगी बसतात बघता ते ना, इथे तुम्ही साधारणतः 2 BHK जरी रेट विचारला तर 700-750 स्क्वेअर फूटच्या कार्पेटचा फ्लॅट 1 CR आसपास जातो, आणि 3 BHK घ्यायला गेला तर 1.5 CR आसपास इथं जातो, आणि तो पण 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉटची मी तुम्हाला माहिती देतो. त्याच्यानंतर इथं समोर हे जे बंगले जसं मी मगाशी सांगितले, हे मुंबईच्या खूप मोठ्या बिल्डरचे इथं बंगले, तिथं जर तुम्ही बंगलो घेतला तर 5 गुंठ्याच्या बंगलोची किंमत 10 करोड रुपये चालू आहे. आणि ही जी सोसायटी हिल्टन 115 सोसायटी, इथं 1 एकरमध्ये सगळे बंगले आहेत. आता 1 एकरमध्ये बंगलो बांधायचं तर तुमच्याकडे वेळ राहिलेला नाही किंवा ते दिवस राहिलेले नाहीत, तर ह्या लोकांनी खूप आधी कमी रेटमध्ये हे प्लॉट घेतले होते, म्हणून आज इथं खूप सुंदर बंगले बनवले. तुम्ही हा बाजूचा बंगला पण बघू शकता, 1 एकरमध्ये बनवलेला बंगले, आणि अशा अनेक बंगले इथे बनवलेले आहेत, म्हणजे 100-200 एकरमध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि सगळे 1 एकरमध्ये बंगले. तर ते तर शक्य नाही, पण तुम्ही इथे प्लॉट घेऊन लगेच बंगलो बनवू शकता. आता प्रॉपर्टी क्लिअर टायटल असल्यामुळे तुम्हाला कन्स्ट्रक्शनला पण इथं लोन मिळेल, आणि जर तुम्ही हिशोब काढला ना तर साधारणतः 2-1 करोडमध्ये जागा घेऊन स्वतःचा तुमचा कमीत कमीत 4-5 BHK बंगलो इथे तुम्ही बनवू शकतात एवढ्या 2 CR बजेटमध्ये. आणि इथं जेवढे लोक आहेत, 21 प्लॉट आहेत, तर ते सगळ्या लोकांचं जी मेंटॅलिटी म्हणजे जी कम्युनिटी ती एकसारखीच असणार आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा या कम्युनिटीमध्ये राहत असाल की तुमचा जो उत्पन्नाचा गट आहे त्याच उत्पन्नातली लोकं इथं सगळे असणार आहेत, आणि भविष्यात अतिशय सुंदर 21 बंगले इथे तुम्हाला बघायला भेटतील. तर जे कॉस्ट आहे ती पण तुमची इथे खूप वाचणार आहे. आणि मी नेहमी सांगतो की फ्लॅटमध्ये काय होतं की तुम्ही त्या फक्त 4 भिंतीचेच मालक असता, जागेचे मालक हे नेहमी सोसायटी असते, पण प्लॉटिंगमध्ये असं होत नाही. प्लॉटिंगमध्ये तुम्ही जागेचे पण मालक असता आणि कन्स्ट्रक्शनचे पण मालक असता, त्यामुळे बंगलो बनवणं हे रिअल इस्टेटमध्ये तुमचं अंतिम स्वप्न असलं पाहिजे प्रत्येकाचं, कारण बंगल्याच्या पुढं तर आपण जास्त काही विचार करत नाही. बंगल्याचं जे सुख आहे, जे सॅटिस्फॅक्शन आहे इन्व्हेस्टमेंटचं, ते वेगळंच आहे. त्यामुळे जर तुम्ही पुण्यात फर्स्ट होम बनवायचा विचार करत असाल किंवा फ्लॅटमधून बंगल्यामध्ये शिफ्ट व्हायचा प्लॅन करत असाल, आणि एरिया जो आहे तो जर कोथरूड, बावदान, भूगाव, पाषाण, बानेर, बालेवाडी, त्याच्यानंतर वडगाव, वारजे हा जर असेल, तर मग त्याच्यासाठी हा प्लॉट अतिशय उत्तम प्लॉट म्हणता येईल. तर ही सगळी ती कारणं होती की ज्याच्यामुळे तुम्ही इथे प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि स्वतःचा हक्काचा स्वप्नाचा बंगलो इथे बनवायला पाहिजे. बाकी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि अशा लोकांना शेअर करायला विसरू नका जी लोकं ह्या भागामध्ये स्वतःच्या बंगलोसाठी एक क्लिअर टायटल येणे जागा शोधता. ते लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.